पंढरपूर येथे शिवसेनेच्या वतीने जनकल्याणकारी योजनेबाबत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन। जनकल्याणकारी योजनापासून वंचित असलेल्या माता भगिनींनी मेळाव्यास उपस्थित राहावे, शिवसेना नेते संजय मामा घोडके। पंढरपूर शिवसेना तालुक्याच्या वतीने शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे। पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात आले की महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसील कार्यालय, पंचायत समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना अशा अनेक विविध जनकल्याणकारी योजनेपासून वंचित असलेल्या सर्व माता भगिनींसाठी शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात सर्व योजनांवर मार्गदर्शन होणार आहे। तरी अशा योजनांपासून वंचित असलेल्या माता भगिनींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय मामा घोडके यांनी केले आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख तथा उपनेत्या सौ संजनाताई घाडी, जिल्हा प्रमुख माननीय संभाजी शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट पुणमताई अभंगराव, तहसीलदार बेल्हेकर साहेब, नायब तहसीलदार शोत्री साहेब, गटविकास अधिकारी काळे साहेब आदि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। जय महाराष्ट्र। मी संजय दशरथ घोडके, शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख। या निवेदनाद्वारे तमाम पंढरपूर शहर व तालुक्यातील माता भगिनींना एक नम्रतेची विनंती करतो की येत्या 16 तारखेला म्हणजे शुक्रवारी दुपारी 12 वाजता पंचायत समितीच्या पाठीमागे असणाऱ्या शेतकी हॉलमध्ये वंचित महिलांचा मेळावा आयोजित केलेला आहे। तर या वंचित महिला म्हणजे कोणत्या महिला, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र शासन अनेक महिलांना सक्षम करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना अशा ज्या काही कल्याणकारी योजना महिलांसाठी शासनानं जाहीर केलेल्या आहेत म्हणजे पूर्वीपासूनच आहेत, परंतु अनेक तालुक्यातल्या आपल्या महिला या लाभापासून वंचित आहेत। ज्यांना आत्तापर्यंत या योजनांची माहितीच नाही अशा एक वर्ग आहे। दुसरा वर्ग असा आहे की आपल्याला या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आपल्याकडं मनुष्यबळ नाही म्हणून थांबलेले आहेत। तिसरा विषय असा आहे की या महिलांनी प्रकरण दिलं परंतु अर्धवट कागदपत्रामुळं ते पुढं गेलं नाही। आणि चौथा विषय असा आहे की संपूर्ण कागदपत्र देऊनसुद्धा की त्यांचं प्रकरण अजून मार्गी लागलं नाही। आणि पाचवा असा आहे की ज्याचं मार्गी लागलं आहे, ज्यांना काय हप्ते मिळाले आहेत परंतु काय दिवसापासून काय महिन्यापासून त्यांना परत ते हप्ते बंद झालेत, अशा सर्व ज्या महिला आहेत या महिलांसाठी मार्गदर्शन मेळावा शिवसेनेच्या वतीनं आपण पंढरपूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर या मेळाव्यासाठी या योजनामध्ये बसणाऱ्या सर्व लाभार्थी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला हक्क असलेला, खरं तर तो अधिकार आहे त्या महिलांचा, त्या महिलांसाठी सरकार इतके मोठे पैसे अनुदानच्या रूपानं देते आणि त्याचा लाभ अनेकांना मिळत नाही, तो लाभ सर्व माता भगिनींना मिळवून देण्यासाठी शिवसेना पंढरपूर तालुक्याच्या वतीनं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला जास्तीत जास्त वंचित, या योजनापासून वंचित असणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि त्या राहत असताना पुरुष लोकांनीही त्यांना योग्य ते सहकार्य करावं असं नम्र आवाहन मी शिवसेना पंढरपूर तालुक्याच्या वतीने करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।